नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. डॉक्टर भामरेंची प्रचाराची रणधुमाळी जोरात. पायीगडावर जाणाऱ्या भाविकांची नामदार डॉक्टर सुभाष भामरेंनी घेतली सदिच्छा भेट. हनुमान जयंती निमित्त पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. भगवान महावीर जयंती निमित्त निघाली शोभायात्रा. रक्तदान महाप्रसादासह विविध कार्यक्रम संपन्न. आणि सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची रीघ. दात्यांकडून ठिकठिकाणी महाप्रसादासह शरबत उसाच्या रसाची व्यवस्था. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपा शिवसेना रिपाई युतीचे उमेदवार खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर होताच प्रचाराच्या रणधुमाळीला चांगलाच वेग आलाय. गावागावात बैठका सभा घेत असताना हर हर मोदी घर घर मोदीचा नारा दिला जात आहे. डॉक्टर भामरेंच्या विजयाचा संकल्प केला जात आहे. मंत्री नामदार डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर होताच सर्वत्र नमो नमोचं वादळ निर्माण झालंय. त्यात मतदारांमध्ये हर हर मोदी घर घर मोदीचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. कार्यकर्त्यांच्या म्हणजेच मतदारांचा जोश पाहून नामदार डॉक्टर भामरेंचा विजयाचा गड निश्चित असल्याचा संकल्प मतदारांकडे पाहून दिसून येत आहे. कारण मंत्री नामदार डॉक्टर भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून संपूर्ण लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या कार्यकर्त्यांचं सर्वसामान्य जनतेमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. अनेक कार्यक्रमांचे आणि विविध मेळाव्यांचे आयोजन करून डॉक्टर भामरे यांच्या विजयाचा संकल्प भाजपासह महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलाय. त्या पार्श्वभूमीवर मंत्री नामदार डॉक्टर भामरे हे महामेळाव्यादरम्यान व प्रचारादरम्यान मतदारांमध्ये जोरदार प्रबोधन करीत आहे व मतदारांचाही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर सुभाष भामरे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होताच विविध गावांमध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे. त्यात काल बागलान नाशिक जिल्ह्यातील लखमापूर धांद्रे यशवंत नगर ब्राह्मणगाव अजमेर सौंदाणे शारदे देवलाणे रामतीर या गावांमध्ये जाऊन नामदार डॉक्टर भामरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचार करून मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच नामदार डॉक्टर भामरे यांनी बैठका घेऊन विकास कामांची पावती वाचवून दाखवली. यावेळी मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवून डॉक्टर भामरेंचा वाजत गाजत विजयाचा जयघोष केला. त्यांच्या समवेत भाजपाचे धुळे महानगरचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल महापौर चंद्रकांत सोनार नगरसेवक प्रदीप करपे भिकन वराडे आदी पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते. लाभारी राम राम मंडळी. आज 29 तारखेला होऊ घातलेल्या खासदारच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाई रासपाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला भेटायला आलेलो आहे. 2014 आपण आशीर्वाद दिला आणि आपल्या आशीर्वादाच्या बळावर संरक्षण राज्यमंत्री झालो आणि ठरवलं होतं या बागलान तालुक्याचे सिंचनाचे जेवढी प्रश्न आहेत ते सोडवल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्या बागलान तालुक्यातला शेतकरी फार स्वाभिमानी आहे, कष्टाळू आहे. हक्काचं पाणी पाहिजे असं, वीज पाहिजे असे आणि शेतमालाला रास्त भाव. आणि आनंदाने आपल्यासमोर मांडावं असं वाटतं की मी शिंदखेडा आपल्या बागलान तालुक्यातील शिक्षणाचे जवळजवळ सगळेच प्रश्न मार्गी लावलेले आहेत. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं धरणबारीचा उजवा चालू आहे. आपल्याला माहिती आहे 25 वर्षापासून सर्वेक्षण चालू
चालू आहे आणि येणाऱ्या काळात आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित आपल्या हरणबारीचा उजवा कालवाच नव्हे दवाडे भामेर पोच एक्सप्रेस कालवा असेल हरणबारीचा डावा कालवा असेल केळझर तारी क्रमांक 8 असेल केळझर डावा कालवा असेल परपुनचा विषय असेल सगळे प्रश्न मार्गी लावण्यात तुमच्या आशीर्वादाने यशस्वी झालो. अगदी तिकडे धुळे जिल्ह्यातही सुलवाडे जामफळ कानोली सिंचन योजना याच्या माध्यमातून 2 तालुके सुजलाम सुफलाम होणार आहेत त्याच्यासाठी 2500 कोटी रुपये मी मोदी साहेबांकडनं आणण्यात यशस्वी झालो. या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कारखानदारी वाढावी म्हणून मनमाड इंदूर रेल्वे गेल्या 40 वर्षापासून आपण ऐकत होता ती पण मंजूर करून आणली त्याच्यासाठी 9000 कोटी रुपये आणले 6 राष्ट्रीय महामार्गसुद्धा सुरू केले आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गावाला माझा मतदारसंघ फार मोठा आहे 1274 गावं आहे प्रत्येक गावाला काही ना काहीतरी माझ्या माध्यमातून निधी गेलेला आहे. अगदी आपल्या गावाला सुद्धा स्मशानभूमीसाठी जनसुविधेचे 5 लाख किती आपण दिलेले आहेत सिमेंट प्लग बंधाऱ्यासाठी 10 लाख सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यासाठी 19 लाख आणि पथदिवे रायमासाठी 5 लाख आणि अजून एक खासदार निधी दिलेला आहे असे जो जो 5-6 निधी आपण आपल्या गावाला दिलेले आहेत. अजूनही आपल्याकडे पाण्याचा प्रचंड त्रास आहे आणि म्हणून या तालुक्याकडे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नारपाळचा प्रकल्प. एवढंच सांगतो नारपाळच्या प्रकल्पासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या माध्यमातून काही झालेलं नव्हतं 70 वर्ष परंतु युतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील मी स्वतः असेल गिरीश भाऊ असेल दादा भुसे असतील आमच्या सगळ्यांच्या सांघिक प्रयत्नाने मित्रांनो पाण्याचा प्रश्न हा आपल्या सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि म्हणून तुम्ही जेव्हा मला आचार केलात मंत्री केलात तेव्हा ठरवलं की या मतदारसंघातील बागलांच्या जनतेचे एवढे उपकार आहेत परंतु त्यांना पाण्याची आवश्यकता आहे कारण तिथे सरकारवर प्रामाणिक माझा शेतकरी गरजे आहे म्हणून या सिंचनाचे प्रश्न सगळे हाती घेतले आपल्या दृष्टीने महत्वाचं बाकी याच्या आधी सगळं बोललेलं नाही त्यांचं विस्तारात बोलणार नाही परंतु तारी क्रमांक 8 केलं याचं काम सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी निधी पण मिळवला आहे परंतु आणि उजवा कालवा जो आधीच्या सरकारच्या मध्ये नॉट फिजिबल होता ज्याला फिजिबल केलं त्याच्यासाठी पाणी आरक्षण केलं जवळजवळ 1000 रुपये आरक्षण झाले आहे आणि येणाऱ्या काळात आपण ते काम 100% पूर्ण करू याच्याविषयी आपली शंका ठेवू नका. संरक्षण खात्याचा मोठा प्रकार सांभाळत असताना मतदारसंघाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिलं नाही. माझ्या मतदारसंघ फार मोठा आहे 6 विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यात 1274 गावं आहेत प्रत्येक गावाला काही ना काहीतरी निधी दिला तुमच्या गावाला सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यासाठी 5 लाख दिले सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यासाठी 30 लाख दिले गावकऱ्यांसाठी 12 लाख दिले आणि अशा रीतीने प्रत्येक गावाला काही ना काहीतरी दिले जाईल परंतु सगळ्यात मोठी लढाई आपली देशासाठी आहे. 29 तारखेला ही जी निवडणूक होऊ घातली हे ठरवणार आहे की आपला पंतप्रधान कोण एक जो सर्वसाधारण घटातनं चायवाला म्हणून पंतप्रधान झालेला माणूस जो निस्वार्थी आणि कलंक आहे त्यांना कुठेही त्यांना खाऊंगा खाणे दुंगा आणि फक्त विकास करायचा आहे अशा माणसाला द्यायचं की जो आपल्या व्यवहारशाहीच्या माध्यमातून एक असा माणूस की ज्याला कसला अनुभव नाही आणि जबरदस्तीने नेतृत्व लादण्यात आलेलं आहे हे असे माणसं यशाचं बघू करू शकत नाही आणि म्हणून मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी 29 तारखेला 29 तारखेपर्यंत आपण सगळेजण उमेदवार आहात 29 तारखेपर्यंत आपणच मोदी आहात अशा पद्धतीने काम करायचं आहे आणि 29 एप्रिलला 7 वाजेपासून ते संध्याकाळी 6 पर्यंत जास्तीत जास्त मतदान करून खानदेश वासियांची कुलस्वामिनी सप्तसुंगी देवीच्या दर्शनासाठी पायी गडावर जाणाऱ्या भाविकांची भेट घेत संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी त्यांचा उत्साह वाढवला. धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपा रिपाई शिवसेना युतीचे उमेदवार नामदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सप्तसुंगी देवीच्या दर्शनासाठी पायी गडावर जाणाऱ्या भाविकांची भेट घेत
त्यांची विचारपूस करीत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भाविकांसाठी अन्नदानासह विविध सुविधा पुरवणाऱ्या धुळे शहरासह जिल्ह्यातील मान्यवरांच्या मंडपास भेटी दिल्यात. दरवर्षी गडावर पायी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी वाटेत ठिकठिकाणी उसाचा रस, शरबत, नाश्ता, महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. धुळे मालेगावमधील दात्यांनी केलेल्या या व्यवस्थेच्या ठिकाणी नामदार डॉक्टर भांबरे यांनी हजेरी लावून या साऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाविकांची लाक्षणिक उपस्थिती होती. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, मनोज मोरे, सुनील बैसाणे, प्रदीप करपे, नगरसेवक राजेश पवार, नागसेन बोरसे, राकेश कुलेवार, संजय वाल्ले, संजय चौधरी आणि भाजप शिवसेना युतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवप्रसाद सत्यनारायण शर्मा व श्री पंचमुखी हनुमान भक्त मंडळातर्फे दोन दिवसीय अखंड रामायण महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्री राम भक्त श्री हनुमान यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील पांजराकाठी वसलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज बुधवार रोजी सकाळी 7:30 वाजता आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रा काढून शिवाजी रोडवरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. त्यानंतर 10 वाजेपासून अखंड रामायण महायज्ञास सुरुवात झाली. दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळपर्यंत सुरू राहणाऱ्या या अखंड रामायण महायज्ञादरम्यान दुपारी 4:30 ते 7 या वेळेत सुंदरकांड, सायंकाळी 7 ते 9 सवामिनी भोग आणि प्रसाद वाटप होईल. त्यानंतर भजन संध्याचंही आयोजन करण्यात आलंय. दिनांक 19 रोजी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सवानंतर महाआरती तर दुपारी 12 वाजेपासून भंडारा महाप्रसादाचं आयोजन शिवाजी रोडावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात करण्यात आलंय. अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद शर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. हनुमान जी मंदिर में राम यज्ञ की महा शोभा यात्रा कलश यात्रा प्रारंभ हुई. शोभा यात्रा लगभग अभी मंदिर में पहुंच चुकी है. अभी बाल भोग होगा, उसके पश्चात तुरंत यज्ञ प्रारंभ होंगे. ये राम यज्ञ धुलिया शहर में पहली बार हो रहा है. अखंड रामायण का महायज्ञ यानी स्वयं राम जी के ही दर्शन का एक साधन है. तो मैं फिर से धुलिया शहर के सभी भक्तों को आह्वान करूंगा कि इस यज्ञ का लाभ लो. आप ऐसा यज्ञ आपके जीवन में बार बार नहीं मिलेगा. इस यज्ञ में आपको सहज परिवार पधारना है, अपने हाथों से आहुति देना है. उसके पश्चात कल समाप्ति पर सवमणि का भोग है, सुंदरकांड का पाठ है, जन्मोत्सव मनाया जाएगा हनुमान जी का और महाभंडारा 19 तारीख को 12 से 12. तो मैं धुलिया शहर के सभी भाई भक्तों से आह्वान करूंगा कि आप सब परिवार पधारे, इस महायज्ञ का लाभ लेवे. जय श्री राम.
श्री महावीर जयंती हा जैन धर्मियांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थकार भगवान महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. मोठ्या संख्येने जैन श्रद्धाळू हा सण साजरा करतात. इतिहास विषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पूर्व 599 अथवा इ.स.पूर्व 615 सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीत झाला. भगवान वर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे 24वे व शेवटचे तीर्थकर होते. महावीरांचे मूळ नाव वर्धमान होते. त्यांचा जन्म बिहार राज्यातील कुंडग्राम या वैशालीच्या उपनगरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. महावीरांच्या जन्मासंबंधीच्या अनेक आख्यायिका जैन धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. त्यांनी समाजात प्रबोधन करून समाजातील प्रत्येक घटकास धार्मिकतेचा मार्ग दाखवला. जगाला शांती अहिंसा व प्रेमाची शिकवण दिली. जगा आणि जगू द्या चा मूलमंत्र दिला. त्यामुळे या भगवान महावीर यांची जयंती जैन समाज बांधव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करतात. त्यात भगवान महावीर जयंतीनिमित्त धुळ्यात भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. तसेच जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन श्री संघ व श्री नौकार मंडळ संघटनांच्या वतीने 14, 16 व 17 या 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यात आज भगवान महावीर यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी JHG प्लॅटिनम ग्रुपतर्फे जेवणाची व्यवस्था व शोभायात्रा स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये जैन समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच JHG प्लॅटिनम ग्रुपतर्फे ताक चॉकलेट वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते. त्यात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले. भगवान महावीर स्वामी के चरणों में कोटि कोटि वंदना. आज जैन समाज के लिए बहुत बड़ा दिन है. आज हमारे परम आराध्य 24वें तीर्थंकर जिन्होंने सारे जग को शांति का संदेश दिया, जियो और जीने दो, अहिंसा परमो धर्म, इस संदेश को जिन्होंने आज संपूर्ण विश्व में पहुंचाया, वैसे हमारे 24वें तीर्थंकर भगवान महावीर स्वामी का जन्म कल्याणक महोत्सव दुलिया श्री संघ के चारों संप्रदाय के सभी साधार्मिक भाई और बहन बड़े उत्साह के साथ में मनाते आ रहे हैं. इस बार नौकार मंडल संगठन पिछले 20 वर्षों से यह आयोजन करते आ रहा है, जिसमें हम जियो और जीने दे का भगवान महावीर का संदेश संपूर्ण जग को देना चाहते हैं. इस वर्ष पर्यावरण के रक्षण के लिए जल है तो कल है, जल है तो जीवन है, इस उक्ति को चरितार्थ करते हुए जो हमारे भोजन की व्यवस्था होती है उसमें हमने पानी का उपयोग नहीं करते हुए लकड़े के भूसे से सारे बर्तनों को साफ करा. और मैं बहुत गर्व के साथ मेरे जैन धर्म के मेरे समाज के भाइयों को बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा कि जिन्होंने भगवान महावीर के संदेश को हमारे गुरु भगवंतों के व्याख्यान को अपने जीवन में उतारा और उन्होंने एक भी कण अन्न का झूठा नहीं छोड़ा. आज ये बड़े गर्व की बात है हमारे समाज के भाइयों के लिए. अन्न पर ब्रह्म करके उतना ही लीजिए थाली में, व्यर्थ न जाए नाली में, इस उक्ति को चरितार्थ करते हुए हमारे दूलिया स्थानकवासी मंदिर मार्गी तेरापंथी दिगंबरी सभी संप्रदाय के लोगों ने मिलकर साथ दिया. नौकार मंडल संगठन इस वर्ष के वर्तमान अध्यक्ष राजेश जी मुनोर
संस्थापक अध्यक्ष सुनील जी मुत्रा, आने वाले 2020 के अध्यक्ष आदरणीय श्री तनेजा जी और कार्याध्यक्ष आदरणीय श्री राजू भाई सिसोदिया, इनके निश्रण में, इनके नेतृत्व में जैन समाज और अच्छे कार्यक्रम समाज को देने का प्रयत्न करेगा। एक बार पुनः चारों संप्रदाय के हमारे वरिष्ठ, हमारे संघपति आज आपके बीच में, उन सभी की ओर से आदरणीय श्री प्रेमचंद जी नार साहब, आदरणीय श्री कांतिलाल जी साहब, आदरणीय श्री प्रेमचंद जी, प्रमोद जी जैन साहब, आदरणीय सूर्या साहब और इन सभी की ओर से संपूर्ण दुनिया वासियों को भगवान महावीर स्वामी के जन्म कल्याणक की बहुत बहुत बधाई। और भगवान महावीर का संदेश सारे जग में आज कितना सार्थक हो रहा है, इससे सिद्ध होता है। आज जहाँ पे सारा जग अराजकता के माहौल में, हिंसा के माहौल में है, पर वहीं पे भगवान महावीर का संदेश 2600 साल पहले उन्होंने की हुई भविष्यवाणी आज पूर्ण रूप से चरितार्थ हो रही है। भगवान महावीर के संदेश को हमें हमारे जीवन में उतारना होगा और भगवान महावीर के मार्ग पर चलते हुए हमें मानव जाति का कल्याण करना होगा, हमें पर्यावरण का रक्षण करना होगा, हमें जल बचाना होगा। आज के हमारी शोभा यात्रा में हम यही संदेश लेके जग के सामने आए हैं, जियो और जीने दो, अहिंसा परमो धर्म और संयम ही अपना जीवन का मार्ग है। आज पुनः एक बार आप सभी को, नौकर मंडल संगठन, दुनिया वासियों को, संपूर्ण जग को, दुनिया श्री संघ और नौकर मंडल संगठन की ओर से, पुनः सकल श्री संघ की ओर से भगवान महावीर स्वामी के जन्म कल्याण के निमित्त सभी को बहुत बहुत बधाई। जय जिनेन्द्र, जय जिनेन्द्र, महावीर भगवान, महावीर जन्म कल्याण की आप सभी को हार्दिक हार्दिक बधाई। आज महावीर जयंती निमित्त नौकार मंडल के अतिरिक्त हमने जैन सोशल ग्रुप प्लैटिनम ने रंगोली का एक कंपटीशन आयोजित किया था। ये रंगोली कंपटीशन हमने आगरा रोड पर पुलिस चौकी से गांधी पुतले तक रखी थी और करीबन 15-20 एंट्रीज हमारे इस महावीर जयंती के उपलक्ष्य में यहाँ पर आई है। और आज की रंगोली कंपटीशन का जजिंग स्वाति योगेश संघी इन्होंने किया है और इसका प्रोजेक्ट चेयरमैन स्नेहल चारुल सुराना, चंदना प्रवीण कुचेरिया और कविता राकेश जैन और राखी शैलेश पोखरना, ये प्रोजेक्ट चेयरमैन थी और बहुत अच्छा प्रोजेक्ट हमारा रहा। आज इसी तरह स्वच्छता अभियान जैन सोशल ग्रुप प्लैटिनम की ओर से चलाया जा रहा है। इसी तरह कोई भी इस महावीर जयंती के निमित्त खाने में कोई झूठा ना डाले, इसका आयोजन भी जैन सोशल ग्रुप प्लैटिनम ने किया है। आज के इस प्रोसेशन में हजारों से लोग यहाँ पर उपस्थित थे और जैन सोशल ग्रुप प्लैटिनम हमेशा सभी ग्रुप में अच्छे से सहयोग कर रहा है। पुनः एक बार सभी को महावीर जयंती की हार्दिक हार्दिक बधाई देती हूँ। धन्यवाद। धुळे जिल्ह्यासह शहरातील भाविक दरवर्षी मोठ्या उत्साहाने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर पदयात्रेने मार्गस्थ होतात। यंदाही गडावर जाणाऱ्या भाविकांची अक्षरशः रीघ लागली आहे। शहरात ठिकठिकाणी भाविकांसाठी महाप्रसाद, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। सप्तशृंगी मातेच्या गडावर चैत्र यात्रोत्सवासाठी जिल्हाभरातील भाविक पदयात्रेने जाण्याची परंपरा आहे। यंदाही आठवड्याभरापासून भाविक गडाच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। त्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व भाविक रणरणत्या उन्हात शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून चैत्र पौर्णिमेला गडावर पोहोचतात। रस्त्यात डीजे, ढोलताशे, पारंपरिक वाद्यांच्या गजरात नृत्य करीत हातात भगवे झेंडे घेऊन भाविक वाटचाल करतात। अशा वाटचाल करणाऱ्या भाविकांसाठी काही भाविक भक्तांकडून शहरापासून ते सप्तशृंगी गडापर्यंत भाजी भाकरी, उसाचा रस, मसाले भात, उसळ यांसह विविध पदार्थ व थंड पाणी, शरबत अशांची व्यवस्था केली आहे। पदयात्रा केल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होत असल्याची श्रद्धा असल्याने भाविक तरुणांसह महिला, वृद्ध, लहान मुले देखील मोठ्या उत्साहाने या पदयात्रेत सहभागी होऊन सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक होतात। या ठिकाणी मोठा यात्रोत्सव भरत असतो। या निमित्ताने आमच्या प्रतिनिधीने धुळे शहरापासून ते माता सप्तशृंगीच्या गडापर्यंत भेट देऊन रस्त्यावर पायी जाणाऱ्या भाविकांच्या व पद यात्रेकरूंसाठी भोजनाचे आयोजन केले आहे अशा अन्नदात्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। पद यात्रेकरूंबरोबर परम गोभक्त रवींद्र बापूजी शेलार, माजी महानगर प्रमुख सतीश महाले यांची माहिती घेतली। संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ सुभाष भामरे
तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचीही भेट घेऊन त्यांना भाविकांबरोबर आनंद लुटताना कॅमेऱ्यात कैद केले व आदी अन्नदात्यांच्या प्रतिक्रिया यावेळी जाणून घेतल्या. सालावादाप्रमाणे या 12व्या वर्षी सुद्धा चैत्र पौर्णिमेनिमित्त खानदेशची कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखोच्या संख्येने सर्व भाविकांसाठी महाले प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी नवलेण्याचे सरपंच भाऊसाहेब केंद्र सूर्यवंशी आमचे सर्व सहकारी या ठिकाणी अहोरात्र 3 ते 4 दिवसापासून भाविकांना या ठिकाणी महाराष्ट्र वाटपाचं भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्तांनी महाराष्ट्र वाटपाचा या ठिकाणी लाभ घेऊन औषधोपचाराचा लाभ घेऊन आईच्या दर्शनासाठी पूर्ण मार्गक्रमण झालेले आहेत. सर्व भाविकांना चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई सप्तशृंगी चरणी या आजच्या 3-4 दिवसाच्या भंडाऱ्याच्या निमित्ताने एवढं साकडं घालतो की बळीराजाला सुखवू दे. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस होऊन माझ्या शेतकरी राजाला सुजलाम सुफलाम होऊ दे. शेतकरी राजा त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम झाला तर आपोआपच बाकीचे सर्व घटक त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम होऊ शकतात. म्हणून भारताचा मुख्य कणा असलेला बळीराजा या ठिकाणी सुखवलं पाहिजे म्हणून आज भंडाऱ्याचं पुण्य जे आमच्या बळीराजासाठी त्या ठिकाणी अर्पण करू अशी मी सप्तशृंगीच्यासाठी प्रार्थना करतो. जय हिंद जय महाराज. सप्तशृंगी मातेच्या गडावर खानदेशातून जाणारे हजारो भाविकांसाठी या ठिकाणी दरवर्षी सालावादाप्रमाणे भंडाऱ्याचा व वैद्यकीय सेवेचा उपक्रम सुरू केलेला आहे. यंदाचं हे 24वं वर्ष आणि आई सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादामुळे ही शक्ती आम्हाला मिळाली. आई सेवा अखंडपणे भविष्यातही सुरू राहील. माझं माहेर मालेगावचं आहे. आमचे आई वडील आहे. आमचे आई वडील आम्हाला पायी घेऊन जायचे गडावर. 20 वर्षापूर्वी आम्हाला खायला काहीच राहायचं नाही रस्त्यात. मग आम्ही पायी जाणं बंद केलं आणि ही सेवा चालू केली. वडिलांनी माझ्या रस्त्यात खूप खायचे हलवायचे. कधीच काहीच राहायचं नाही रस्त्यात. हा भंडारा चालू केला पहिल्यांदा. मग इथे सगळे पब्लिकांना जेवण चालू केलं वडिलांनी. आणि वडिला 3 दिवस भंडारा राहतो. 24 तास चालतो. सकाळी नाश्ता असतो. चहा दूध असतो. दिवसभर जेवण चालतं. पुरी भाजी मसाले भात शिरा मग मठा असतो. रसना असतो. संध्याकाळी परत रात्री पण जेवण असतं. कढी खिचडी साबुदाण्याची खिचडी असते. उपासवाल्यांना सगळी पाणीची सोय असते. सगळं आराम असतात. बोला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही भंडाराचा उत्सव जोरदार पद्धतीने साजरा करत आहोत. पुरी भाजीचा भंडारा दिलेला आहे यावर्षी. हे आमचं 5वं वर्ष आहे. पहिले आम्ही फ्रुटी आणि पाणी पाऊस द्यायचो. यंदा पुरी भाजी पहिल्यांदा केली आम्ही आणि खूप उत्साह आहे. आणि भाविकांमध्ये बी खूप उत्साह वाटतोय. प्रतिसादही चांगला भेटला आहे. फक्त थोडंसं देवाने थोडंसं नाराज केलं. त्याबद्दल काही वाद नाही. पण एकदम उत्साहित कार्यक्रम होतोय. पंचलाल मालिक जाधव साखरे नंबर नगरसेवक. गेल्या 5-7 वर्षापासून मी भंडाऱ्याचा कार्यक्रम राबवतोय. कार्यक्रम राबवत असताना माझे मित्रमंडळी सगळे सहकार्य करून आम्ही हा कार्यक्रम राबवतोय. किती वर्ष? 7 वर्ष. मातेच्या दर्शनात जाणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. जय शर्मा मित्र परिवार व राजदवास ग्रुप आयोजित भंडारा. भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी बरीचशी गर्दी केलेली आहे. सालात आमचं हे 4th वर्ष असून दरवर्षी आम्ही हा असा भंडारा घडवतो व आमचे मित्र परिवार सहकार्य करतात. साई समतानगर शासकीय दुड्डरी समोर आमचं मंडळ असून आई तुळजाभवानी मातेच्या कृपेनी आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतो व भरपूर भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. धन्यवाद. अशीच आपल्याला विनंती की साला म्हणजे ज्या पद्धतीने आपण सहकार्य करतात त्याच पद्धतीने असंच सहकार्य असू द्यावा व आई सप्तशृंगी मातेच्या चरणी माझं एकच मागणं आहे की आई भवानी जे आमचे प्रवासी इतक्या लांबून येतात व त्यांची जी सेवा करतो अशीच सेवा आमची सदैव आमच्याकडून घडत राहो.
व भाविकांचा अशी सेवा करायला आम्हाला लाभ मिळत राहो। जांबे। माझं नाव यशोधर रामेश्वर परदेशी। आमच्या इथे दरवर्षीप्रमाणे डीडीबीएसबी ग्रुप तर्फे भंडारा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले आहे। हे आमचं तिसरं वर्ष असून दर सालाप्रथाप्रमाणे आम्ही ही प्रथा कायम चालू ठेवतो। तरी सर्व भाविकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्या भाविकांना नम्र विनंती करते। गौ माता की जय। गौ माता की जय। हर हर मोदी। घर घर मोदी। अगर अपने बच्चों की सुरक्षा चाहते हो, माता बहनों की सुरक्षा चाहते हो, देश की रक्षा चाहते हो और देश में इसी तरह से निरंतर विकास चाहते हो तो आपका एक वोट मोदी जी को दीजिए। निश्चित रूप से मोदी जी आने वाले काल में विश्व का नंबर वन देश करके रखेंगे हिंदुस्तान को। जय गौ माता। शेवटी पुन्हा एक हजार ठळक घडामोडींवर। डॉक्टर भामरेंची प्रचाराची रणधुमाळी जोरात। पायी गडावर जाणाऱ्या भाविकांची नामदार डॉक्टर सुभाष भामरेंनी घेतली सदिच्छा भेट। हनुमान जयंती निमित्त पंचमुखी हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। भगवान महावीर जयंती निमित्त निघाली शोभायात्रा। रक्तदान महाप्रसादासह विविध कार्यक्रम संपन्न। आणि सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांची रीक। दात्यांकडून ठिकठिकाणी महाप्रसादासह शरबत उसाच्या रसाची व्यवस्था। आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।